राजकीय सामाजिक तसेच क्रीडा जगतात दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मारहाण प्रकरणात वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. हर हर महादेव या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती दाखवली असा आरोप आव्हाड यांनी केला होता. सोमवारी काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आव्हाड यांनी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास रिव्हियाना मॉल येथील शो बंद पाडला होता. यावेळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका दर्शकाने चित्रपटाचे पैसे परत मागितले, तसेच कोण जितेंद्र आव्हाड असा सवाल केल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या दर्शकाला मारहाण केल्याचं समोर आलं होतं. यानंतर मंगळवारी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईचं भाजप नेते अब्दुल भातखळकर यांनी स्वागत केलंय. मंत्री असतानाही त्यांनी अशीच मारहाण केली होती. त्यावेळी हायकोर्टात दाद मागितल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. पण यावेळी हायकोर्टात जाण्याची वेळ आली नाही, कारण राज्यात सक्षम कार्यक्षम सरकार आहे असं टोला त्यांनी लगावलंय. राज्यात कोणीही कायदा हातात घेऊ शकत नाही, कायद्याप्रमाणे वागावं लागेल हे आव्हाडांनी लक्षात ठेवावं अशी सूचनाही भातखळकर यांनी केली. हर हर महादेव चित्रपटाच्या शो दरम्यान ठाण्यात झालेल्या राड्यानंतर जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भात संताप व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एकनाथ शिंदे सरकारला गंभीर इशारा दिलाय. अमोल मिटकरींनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट केलं असून त्यामध्ये अप्रत्यक्षपणे मनसेलाही लक्ष केलंय. मुठभर खोप्यातील देशी गुंडांच्या नादाला लागून सरकारने ज्या पद्धतीनं हा प्रकार केलाय त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील असा सूचक इशारा अमोल मिटकरींनी दिलाय. या उल्लेखातून मनसेच्या अमेय खोपकरांनाच मिटकरींनी लक्ष केलं असं बोललं जात आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार मागील काही दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा सुरू होत आहे. अजित पवार यांच्या भगिनी सुप्रिया सुळे यांच्यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी आक्षेपार्ह भाषेत टीका केल्यानंतरही अजित पवार यांची कोणतीच प्रतिक्रिया न आल्याने अजित पवार नेमके आहेत कुठे असा प्रश्न चर्चेत होता. नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांना आता स्वतः अजित पवार यांनी आपल्या शैलीत पूर्ण विराम दिलाय. मी पळून जाणारा माणूस नाहीये, कोणत्याही गोष्टीला सामोरा जाणारा माणूस आहे अशा शब्दात त्यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच राज्यात घडलेल्या घडामोडींवर बोलण्यासाठी वेगळी पत्रकार परिषद घेतली जाईल असं अजित पवार यांनी यावेळी माध्यमांना सांगितलं. भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेच्या वेळी पत्रकारांनी संजय राठोड प्रकरणी प्रश्न विचारताच चित्रा वाघ यांचा पारा चढला आणि त्यांनी पत्रकारांवरच आगपाखड करत पत्रकार परिषद अर्धवट सोडून त्या तिथून निघून गेल्यात. तुम्ही कोणाशी तरी सुपारी घेऊन हे प्रश्न विचारत आहात असा आरोप त्यांनी पत्रकारांवर केला आणि यापुढे असल्या पत्रकारांना पत्रकार परिषदेसाठी निमंत्रण देत जाऊ नका असं त्यांनी सुनावले. संजय राठोड हे उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये मंत्री असताना त्यांच्या विरोधात पूजा चव्हाण या युवतीच्या मृत्यू प्रकरणावरून चित्रा वाघ यांनी चांगलंच मैदान गाजवत अनेक पत्रकार परिषदा घेतल्या. पण आज भाजपच्याच युती सरकारमध्ये संजय राठोड हे पुन्हा मंत्री झालेत. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेत गट तट काहीच नाही, शिवसेना एकच आहे असं वक्तव्य केलं. शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी आता संजय राऊतांच्या या विधानावर भाष्य केलंय. शिवसेना एकत्रच आहे, बाळासाहेबांची शिवसेना आहे जे उद्धव ठाकरे म्हणतात तेच एकनाथ शिंदे देखील म्हणतायत असं विधान गुलाबराव पाटील यांनी केलंय. पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी राऊतांच्या विधानावर आपलं मत व्यक्त केलं. आम्हीही तेच म्हणतोय, शिवसेना ही बाळासाहेबांचीच आहे, आम्ही देखील शिवसेना प्रमुखांची सेना म्हणून या महाराष्ट्रामध्ये काम करतोय आणि पुढच्या काळात शिवसेना प्रमुखांना आवडेल असंच काम ही शिवसेना करणार असल्याचा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलाय. सुप्रीम कोर्टाने राजीव गांधी हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची कारागृहातून सुटका करण्याचा आदेश दिलाय. त्या निर्णयावर आम्ही असहमत आहोत अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे. हा निर्णय चुकीचा आणि दुर्भाग्यपूर्ण आहे असं काँग्रेसतर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलंय. हे निवेदन जारी करताना पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटलंय की देशाच्या भावनेच्या विरोधात हा निर्णय कोर्टाने दिलाय, आम्ही हा निर्णय अक्षम्य मानतो असंही त्यांनी म्हटलंय. राजीव हत्या प्रकरणातील आरोपी नलिनी आणि तिच्या साथीदारांना कारागृहातून सोडण्याचा निर्णय आज सुप्रीम कोर्टाने जाहीर केला. समाजवादी पक्षाने अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांना मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मुलायमसिंह यादव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक होते अशा डिंपल यांच्या विरोधात कोणीही उमेदवार देऊ नये तीच मुलायमसिंह यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं आवाहन संयुक्त जनता दलाने सगळ्याच राजकीय पक्षांना केलंय. त्यात भारतीय जनता पार्टीचाही समावेश आहे. जनता दलाचे प्रवक्ते के सी त्यागी म्हणाले की मुलायमसिंह यादव हे शेतकरी आणि कामगार वर्गाचे मोठे नेते होते. त्यांचे भारताच्या लोकशाहीत असलेले योगदान पंतप्रधान मोदी यांच्यासह सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी मान्य केलंय. त्यामुळे भाजपसह सगळ्याच पक्षांनी
डिंपल यादव यांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा असं आवाहन आम्ही सगळ्या पक्षांना करतोय. आमच्या पक्षाने त्यांना अगोदरच पाठिंबा जाहीर केला. भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा पाकिस्तानी पती शोएब मलिक चर्चेत आहेत. बऱ्याच दिवसांपासून सानिया पाकिस्तानी क्रिकेटर शोएब पासून घटस्फोट घेत असल्याच्या बातम्या येत आहेत. आतापर्यंत या जोडप्याने याबाबत पुढे येऊन काहीही सांगितलं नाहीये, पण सोशल मीडियावर या घटस्फोटाचं कारण सापडल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणाशी पाकिस्तानी अभिनेत्रीचा थेट संबंध असल्याचं कारण सांगितलं जातं. नोव्हेंबर 2021 मध्ये शोएब मलिकने एक फोटोशूट केलं. प्रसिद्ध पाकिस्तानी मासिकासाठी केलेल्या या फोटोशूट मध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री आयशा उमर दिसली. दोघांचे फोटो आणि पोज खूपच बोल्ड होते अशा आता घटस्फोटाच्या बातम्यांमध्ये तेच फोटो व्हायरल झाले. ज्या व्यक्तीमुळे सानियाचं घर तुटतंय ती आयशा उमर असल्याचं मानलं जातंय. ट्विटरची मालकी घेतल्यापासून एलन मस्क यांनी अनेक निर्णय घेतले. हे निर्णय आता त्यांच्या संगलट येण्याची शक्यता आहे. ग्राहकांच्या सुरक्षा आणि गोपनीयतेच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी फेडरल ट्रेड कमिशनने एलन मस्क यांना तंबी दिली आहे. कोणताही सीईओ किंवा कंपनी कायद्यापेक्षा मोठी नसते असं FTA ने म्हटलंय. एलन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेताच अनेक महत्वपूर्ण बदल केले. त्यातीलच एक बदल म्हणजे ब्लूटिकसाठी सबस्क्रिप्शन सुरू करणं. ब्लूटिकसाठी सबस्क्रिप्शन सुरू केल्यानंतर ट्विटरमधील अनेकांनी राजीनामे दिले. ट्विटर सध्या आर्थिक दबगाईला आलं असल्याने येत्या काळात परिस्थिती सुधारली नाही तर कंपनीचं दिवाळा निघेल असं एलन मस्क म्हणाले.